प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी हा लेख निर्भय सत्यशोधक ज्योतिबा फुले प्रत्येक ही समाजात जन्माला येते समाजातच ती लहानाची मोठी होते तिचे जगणे वाढणे समाजात घडते व्यक्तीला कळतेपण येण्यापूर्वी तिच्यावर नकळत होणारे संस्कार नाना प्रकारचे असतात व्यक्तीची मातृभाषा धर्म संस्कृती यांचे योगदान समाजाकडून घडते आणि हा समाज उन्नत प्रगत अधोगत किंवा केवळ स्थित असू शकतो समाजाची प्रकृती ही प्रघातांनी घडलेली असते हे प्रघात कोणाच्या तरी पावलांनी समाजात येतात ते समाजात स्थिर झाले म्हणजे त्यांना एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते प्रसंगी व्यक्तीची अप्रतिष्ठा होते पण प्रघातांची प्रतिष्ठा सांभाळली जाते अगदी आरंभी कोणताही प्रघात हा व्यक्ती आणि समाज यांच्या हिताचा एक वर्तन प्रकार असतो कोणत्या संदर्भात कोणी कसे वागावे हे एकदा ठरले म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करावा लागत नाही विचारातून निर्माण झालेला आणि तपासून घेतलेला हा प्रघात कायदेशीर रूप धारण करतो त्याच्या रक्षणासाठी समाजाने निर्माण केलेली शासन ही शक्ती उभी राहते व्यक्तीच्या जीवनात पचनापासून श्वसनापर्यंत आणि अभिसरणापासून उत्सर्जनापर्यंत अनेक क्रिया घडत असतात या सर्व क्रिया प्रतिक्रियांचे संगीत म्हणजे जीवन संगीताची मैफिल कधी रंगते तर कधी भंगते व्यक्ती जीवनाची मैफिल रंगली म्हणजे तिला आपण आरोग्य हे नाव देतो समाज जीवनाची मैफिल रंगली तर समाजाची प्रकृती निकोप राहते व्यक्तीला काय किंवा समाजाला काय आपले आरोग्य प्रयत्नपूर्वक टिकवावे लागते तोल जाणे आणि सावरणे या दोन गोष्टी स्वाभाविक आहेत पण जीवन धारणेसाठी तोल सावरणे गरजेचे आहे समाजाची प्रकृती बिघडणे संतुलन ढळणे त्याला अराजकाचे आचके बसणे हे तसे स्वाभाविक आहे पण यातून समाजाला सावरणे समाज धारणेसाठी नितांत आवश्यक आहे जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो तत्वांना ग्लानी येते नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशु होतो तेव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रकट होतो तो बुद्ध असेल किंवा ख्रिस्त असेल सॉक्रेडिस असेल किंवा गांधी असेल फुले असेल किंवा आंबेडकर असेल हा समाज पुरुष वेदनांच्या वाटेने चालत राहतो त्याच्या वाट्याला क्रॉस विषाचा प्याला मानखंडना आणि टाकीचे किंवा शस्त्रांचे घाव येतात हे सहन करण्याची शक्ती त्याच्या अंगी असते घाव घेत घेत सत्याच्या दिशेने धाव घेणे हा या व्यक्तीचा मनोधर्म असतो त्यांच्या पावलांनी तयार होणारी वाट लोकजीवनात नव्या जाणीवांची पहाट घेऊन येते सामाजिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलांनी सार्वजनिक सत्यधर्माची पहाट देशाच्या दारी आली त्या परमपावन पुरुषाचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते डॉक्टर आंबेडकर यांनी ज्योतिबांना आपले गुरु मानले गांधीजींनी खरा महात्मा म्हणून त्यांचा गौरव केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामाजिक क्रांतिकारक म्हणून त्यांचे जयगान केले महाराष्ट्रातील अठरा पगड प्रजेने समारंभकपूर्वक ज्योतिबांचे महात्म्य महाराष्ट्राच्या मुंबईत उद्घोषित केले ज्योतिबांना महात्मा म्हटल्यामुळे कसली अतिशक्ती घडली नाही महात्मा कोणाला म्हणायचे विवेकानंद म्हणत हिम आय कॉल अ महात्मा हुज हार्ट ब्लेड्स फॉर द पीडितांच्या आर्तरवाने व्यथित चित्त होतो तो महात्मा दिल दलितांचे दुःख पाहून द्रवतो तो महात्मा विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली ती एका गीताच्या लयेत सत्याचा पालनवाला पतितांचा पालनवाला धन्य ज्योतिबा झाला ज्योतिबांनी आपल्या एका आयुष्यात जे केले ते अनेकांना अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही ना भारतातील स्त्रिया आणि दलित या समाजातील उपेक्षित घटकांसाठी ज्योतिबा जन्मभर झगडत धडपडत निंदकांना आणि मारेकऱ्यांना तोंड देत जगले ज्योतिबांच्या काळातील समाज होता तरी कसा इंग्रज आले होते स्वातंत्र्य गेले होते पराक्रमांची परंपरा खंडित झाली होती थोरल्या महाराजांपासून ते त्यांचे स्वामित्व मान्य करणाऱ्या प्रतापी बाजीराव साहेबांपर्यंत इतिहासाने पाहिलेली सळसळत्या आणि धगधगत्या रक्ताची दौड थांबली होती विकलांग हिंदू समाज तेजोहीन झाला होता सर्वव्यापी परमेश्वराला जीवनमात्रातील जगदीश्वराला जनतेतील जनार्दनाला आणि विश्वातील विश्वंभराला तो विसरून गेला होता मोडकळीला आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यात जातीतेची चूल मांडून न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य करण्यात तो घडून गेला होता माणसाला माणसांची आठवण उरली नव्हती वास्तवांचे भान उरले नव्हते श्रीमंतांनी आपले सुख आणि गरिबांनी आपले दुःख जपून ठेवायचे स्त्रियांनी पायाची दाशी म्हणून जगायचे दलितांनी जनावरांचे जीवन कैठ कंठायचे शेतकऱ्यांनी पोराबाळांचे हाल पाहायचे अशी ही जीवनाची घसरण आणि परवड सुरू होती लोकमान्यांना वाटले की गेलेले स्वराज्य परत मिळाले तर बरेच प्रश्न सुटतील स्वराज्य प्राप्तीसाठी बलोपासना करू पाहणारे टिळक वासुदेव बळवंतांच्या व्यायामशाळेत जाऊ लागले त्याच आकांक्षेने प्रेरित झालेले ज्योतिबा लहूजी वस्तादांच्या व्यायामशाळेत जाऊ लागले दोघांच्याही लवकरच हे ध्यानी आले की केवळ जोर बैठकांनी कुठलाही प्रश्न सुटणार नाही खालावलेला समाज देह धट्टाखट्टा होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांना अर्थ उरणार नाही टिळकांनी राजकारणाची कास धरली फुल्यांनी समाज सुधारण्याची वाट निवडली आधी राजकारण की समाजकारण याविषयी टिळक आणि आगरकर फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यात मतभिन्नता होती तसे हे सर्वजण समकालीन होते पण स्वभावतः सर्वजण स्वयंप्रज्ञ असल्यामुळे बुद्धीला पटेल त्याचप्रमाणे वागत होते विचारवंतांची एक वाक्यता झाली नाही तरी त्याची उंची कमी होत नाही इसवी सन अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद या काळात फुल्यांचा जीवनपट जगापुढे आला अठराशे सत्तावीसमध्ये शनिरोडा जळाला आणि त्याच्या आदल्या दिवशी ज्योतिबांचा जन्म झाला पुण्यातील मिडगन्स आणि भवानी या दोन पेठांच्या दरम्यान एक मोठा मळा होता त्याला जानाईचा मळा म्हणत या मळ्यात ज्योतिबांचे वडील बागकाम करीत ज्योतिबारावांचे वाडवडील हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील असणाऱ्या कटगुण गावचे गोरे कटगुण सोडून प्रथम पुरंदरजवळ असणाऱ्या खानवाडीस व नंतर पुण्यास ही गोरे मंडळी स्थिर झाली मुळचे गोरे पण बागकाम करणारे फुलांचे हार तुरे गजरे करणारे म्हणून या मंडळींना लोक फुले म्हणू लागले पुढे बाग गेली फुले सुकली व्यवसाय बदलले पण फुले हे फुलेच राहिले ज्योतिबांनी समाजकार्याचे एक उद्यान उभे केले बहुजन समाजातील मुले ह्या त्या उद्यानातील फुले झाली ज्योतिबा नऊ दहा महिन्यांची असताना त्यांची आई चिमणाबाई देवाघरी गेली मागे उरल्या उरलेल्या या चिमण्याजीवांचा सांभाळ काही काळ मोलमजुरी करणाऱ्या बायांच्या मदतीने करावा लागला अठराशे एकोणतीसपासून पुढे ज्योतिबांवर मायेची पाखर घालणारी एक असामान्य अशी सामान्य स्त्री त्यांच्या जीवनात आली सुगणबाई क्षीरसागर असे या बाईंचे नाव होते ज्योतिरावांच्या वडिलांनी ती मांडलेली बहीण होती हळफसर येथील या बाईंनी शास्त्री किंवा माहेरी कोणीही नव्हते वाट्याला आलेले वैधव्य घेऊन त्या धीराने पावले टाकीत होत्या वैधव्याची आस लागली तरी मनातील मायेचे पाझर आटले नव्हते बाईंचे वात्सल्य टिकून होते निर्वाहासाठी जॉन नावाच्या एका गोऱ्या मिशन मुले सांभाळण्याचे काम त्यांनी पत्करले होते जॉन हा तत्वनिष्ठ मिशनरी होता सगुनाबाईंना तो एक आदर्श समाजसेवक वाटत असे त्याच्या मुलांबरोबर आपल्या पंखाखाली असणाऱ्या ज्योतीला घेऊनच या बाई घरकाम करीत ज्योतिबांना इंग्लिश बोलणाऱ्या या मुलांचा सहवास लाभला विशेष म्हणजे या सगुनाबाई सरावामुळे मोडके तोडके आणि काम चलाऊ इंग्लिश बोलू शकत शीघ्र बुद्धीचे आणि पोरवयाचे ज्योतिबा इंग्लिश भाषेचे जलद गतीने जाणकार झाले ते इंग्लिश ऐकत होते बोलत होते वाचतही होते वाचन स्रवण आणि गरजेप्रमाणे संभाषण इंग्लिशमधून होत राहिले पुण्यात अठराशे एकतीस मध्ये स्कॉटलंडमधून काही मिशनरी आले स्कॉटिश मिशनने अकरा शाळा काढल्या आणि सर्व जाती जमातीत विद्यादानास आरंभ केला या शाळांना स्थानिक विरोध होता पण जात पात न पाहता सर्वांना समान अगत्य दाखवणाऱ्या मिशनरी मंडळीचे दीनदलितांना आकर्षण वाटत होते जेव्हा स्वकीय वाळीत टाकतात सावली टाळतात आणि परकीय मात्र ओटीत घेतात तेव्हा माणुसकीचा गहिवर अनावर होतो स्कॉटिश मिशनने एक अनाथ बालकाश्रम चालवला होता पोरक्या मुलांना अन्न वस्त्र विद्या आणि वात्सल्य पुरवण्याचे काम ही संस्था करीत होती रेव्हरंड मरे मिचेल या नावाचे एक व्यासंगी मिशनरी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या सहवास कक्षेत आलेला समग्र फुले परिवार त्यांच्या स्नेह प्रभेने कृतार्थ झाला सुगुणाबाई सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचे एक हक्काचे विश्रांती स्थान म्हणून मिचेल दाम्पत्याकडे पाहावे लागेल सौ so, मिचेल यांनी सावित्रीबाईंना आपल्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश देऊन तीन चार वर्षांचा एक अभ्यासक्रम पुरा करून घेतला सावित्रीबाई ट्रेंड मिस्ट्रेस झाल्या त्या एक प्राप्त शिक्षिका झाल्या सुगुणाबाई क्षीरसागर यांनी ज्योती आणि त्यांची बायको या दोघांना रेवर मिचल दाम्पत्याप्रमाणे मिशनरी म्हणून जन्मभर जनसेवा करावी असे मनोमन वाटत होते ज्योतिबांनी धर्मत्याग न करता ख्रिश्चन धर्म न पत्करता मिशनऱ्यांची मूल्यनिष्ठा स्वीकारली मिशन या शब्दाचे आणि संकल्पनेचे आकर्षण विवेकानंदांनाही होते भारताच्या उत्कर्षासाठी ही सेवाभावी वृत्ती अंगी बांधून घेतली पाहिजे असा विवेकानंदांचा आग्रह होता या आग्रहातूनच रामकृष्ण मिशन संस्था स्वामीजींनी स्थापन केली ज्योतिमांनी आपले प्राथमिक शिक्षण एका गावठी शाळेत पुरे केले अठराशे ते, ते विद्यार्थी झाले त्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या शैक्षणिक जीवनात वारंवार व्यत्यय आणण्याचे काम काही उच्चवर्णीय करीत होते गोविंदराव फुले यांनी आपला पारंपरिक व्यवसाय करावा ब्राह्मणाघरची विद्या स्वग्रोही ज्ञानाचा उद्योग करू नये पुत्राला वेळीच आवर घालावा व सुनेची कान उघडणी करावी अशा आग्रहाचे दडपण गोविंदरावांवर आणले जात होते या दबाव तंत्राने दबावचे पितृछत्र खिळखिळे झाले दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याचा आपला हेतू सिद्धीच नेण्यासाठी ज्योतिबांना घर सोडावे लागले घर फिरले की घराचे वाशीही फिरले सावित्रीबाईंना बाहेर पडावे लागले सतीचे वाण घेतल्यानंतर पुन्हा एकदा सप्तपदी करावी लागली या सप्तपदीने महाराष्ट्राला सामाजिक सौभाग्य लाभले नवनवीन विचारदर्शने प्रसंग स्फूर्त आणि पूर्वचिंतनातून उदयांचली आली भगवान बुद्धांना विचार प्रवण करणाऱ्या काही घटना घडल्या आणि त्यांच्या मनात चिंतनाला प्रारंभ झाला त्यांच्या ध्यानातून आणि ज्ञानातून बुद्ध प्रदर्शन प्रकट झाले ज्योतिबांना आयुष्यात काही अनुभवावे लागले या अनुभवांनी त्यांना जागे केले ही त्यांची व्यक्तिगत जाग सामाजिक जागरणाच्या स्वरूपात प्रकट झाली असाच एक प्रसंग एका मित्राच्या लग्नप्रसंगी निघालेल्या वरातीत ज्योतिबा सहभागी झाले वय लहान होते मन निष्पाप होते भेदाभेदीचे भान नव्हते कोणीतरी ज्योतिबांना जातीवरून हटकले अगं सांभाळून अंतर राखून स्पर्श टाळून आपली पायरी ओळखून चाल अशी सूचना दिली हे ज्योतिपांना जाणवले त्यांचे मन पळून निघाले या एका घटनेने त्यांना केले या मानखंडनेचे मूळ त्यांनी शोधून काढले हिंदू समाजातील वर्ण वैमश्य हेच सामाजिक अधोगतीचे कारण असल्याचा निर्वाळा त्यांच्या बुद्धीने दिला जातीतेचे ग्रहण सुटत नाही तोपर्यंत समतेचा प्रकाश पडत नाही समतेशिवाय येणारे स्वराज्य ही राजकीय आतिषबाजी ठरणार आहे राजकीय गुलामगिरी जाणार असेल पण सामाजिक गुलामगिरी राहणार असेल तर व्यर्थ आहे भारतीयांचे जिने ज्योतिबांच्या मनात एक ज्वालामुखी उफाळून उठला ज्योतिबा एक अभ्यासक होते विचारवंत होते त्यांचे जीवन हा आचार विचारांचा एक यज्ञ होता योगायोगाने त्यांच्या वाचनात थॉमस पेनचे राजनैतिक निबंध आले त्यापूर्वी ख्रिस्त प्रणित ईश्वरनिष्ठ मानवतावाद आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे समर्पित जीवन यांचा संस्कार त्यांच्या जीवनावर झाला होता आपल्या विचारांना परिपक्वता कशी प्राप्त झाली हे सांगताना स्कॉटिश मिशन आणि सहकारी विद्यालयातील अध्यापक यांचे ऋण ज्योतिबांनी उघडपणने मान्य केले होते ख्रिश्चन उपदेशक हे हिंदू प्रवचनकारा प्रा प्रमाणे केवळ पोपटपंची करणारे नव्हते त्यांच्या जीवन श्रद्धेला कृतिशीलतेची जोड होती सेंट जेम्स यांचे एक वचन ज्योतिबांना वेदाहूनही वंद्य वाटते चैतन्य वाचून शरीर प्रेतरूप बनते वाचून श्रद्धा निर्जीव ठरते हिंदू धर्माचे परंपरागत प्रवक्ते भावनाशून्य होते समाजशीत बुद्धीचा एक कण त्यांच्या जीवनात नव्हता नैतिकता आणि सहृदयिता यांना पारखे झालेले हे भूदेव हे अहम मान्यतेच्या कोशात अडकून पडलेले अभागीजन होते मिशनरी लोकांची समर्पणशीलता उद्योगप्रियता कर्तव्य दक्षता त्यांच्या ठाई नव्हती पोथ्यांची रखवाली आणि शास्त्रांची मक्तेदारी हाच भूदेवांचा धर्म होता थॉमस पेन यांच्या साहित्यांमुळे ज्योतिबांची जीवननिष्ठा अधिकच प्रगल्भ झाली त्यांचे ग्रंथ ज्योतिबांच्या विचारयात्रेतील खुनेचे पाषाण ठरले जस्टिस अँड ह्युमॅनिटी राईट्स ऑफ मॅन एज ऑफ रिजन हे पेन या लेखकाचे विचार गर्भ ज्योतिदा ज्योतिबांच्या जन्मजात विचारक्षमतेस संस्कारित आणि संपन्न करीत होते विवेक बुद्धी आणि तर्कबुद्धी यांच्या साह्याने प्रत्येकाने जीवन रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असे ज्योतिबांच्या मनावर बिंबवण्याचे काम पेनच्या लेखणीने केले पेन याने धर्मविचारास मानवतेचा धर्म असे नाव दिले होते The वर्ल्ड इज माय कंट्री अँड माय religion इज टू डू इज टू डू गुड या सूत्रात त्याने आपल्या धर्मविचाराचे मर्म विषद केले माय ओन माइंड इज माय ओन चर्च असे ते म्हणत असे मानवाची प्रतिष्ठा व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध हा तत्वत्रेय सिद्धांत थॉमस पॅन याने मांडला ईश्वर एक आहे तो सृष्टीचा निर्माता आहे मानव मात्र समान आहेत कोणी कोणावर कुरघोडी करू नये ज्योतिबा केवळ वाचत होते असे नाही ते सांगतही होते ते स्वत सार्वजनिक सत्य धर्माचे प्रवक्ते होते दावनलाची दहाकता प्राप्त झालेली त्यांची लेखणी अंधश्रद्धा आणि अमानुषता यांचे दहन करण्यास अधीर झाली होती त्यांनी दीनदलितांच्या व्यथानवेदनांच्या निराकरणाचा मार्ग म्हणून विद्येकडे पाहिले अविद्येची काळजी दूर झा काजळी दूर झाल्याशिवाय विद्येचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय जनसामान्यांचा सा उद्धार होणार नाही अशी ज्योतिबांची खात्री झाली ते म्हणाले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त, वित्त विना शुद्र खचले एवढे अनर्थ केलेने अविद्येने विद्या नसेल तर बुद्धीचे भरमपोषण होणार नाही बुद्धी, ना बुद्धी अविकसित राहिली तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कळणार नाही आणि ते न कळल्यामुळे मुळे माणूस कृतिशील होणार नाही कृतिशीलते अभावी येणाऱ्या नाकर्तेपणामुळे निर्वाहाची दिशा सापडणार नाही शेवटी माणसे खसतील पिसतील कंगाल होतील ज्योतिबांचे लिहिणे धारदार होते उगाच पसारा माजवणे त्यांच्या वृत्तीत नव्हते रानफुलांचा औषधी गुणधर्म घेऊन प्रकट होणारे साहित्य ज्योतीचे तेश आणि तप्तता घेऊनच अवतीर्ण होत होते आपल्या कार्यप्रचारासाठी ज्योतिबांनी अमरन लेखणी झिजवली अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये गुलामगिरी हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले शेतकऱ्यांचा असूड अठराशे त्र्या त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी समाजाच्या हाती दिला अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये इशारा दिला सत्सार अंक एक आणि दोन यांना अठराशे पंच्याऐंशीमध्येच प्रसिद्धी मिळाली सार्वजनिक सत्यधर्म हे अठराशे एकोणनव्वदमध्ये लिहिलेले शेवटचे पुस्तक होय वायूने अंथ्रोनाला खेळलेल्या आणि उजवे अंग विकल झालेल्या ज्योतिबांनी हे पुस्तक डाव्या हाताने लिहिले आहे मनाच्या तडफडीने केलेले हे, के ले ले हे तेजस्वी लेखन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मानावा लागेल ज्योतिबांची गद्य लेखन शैली आणि त्यांनी सादर केलेल्या आर्यांच्या संदर्भातील ऐतिहासिक उपपत्ती याविषयी काही विचारवंतांच्या मनात विकल्प निर्माण झाले व्याकरण आणि या बाबतीत मालाकारांसारखे भाषा पंडित ज्योतिबांपेक्षा सरस होते हे ज्योतिबा ओळखून होते पण त्यांच्या लेखी भाषेच्या व्याकरणापेक्षा माणुसकीचे व्याकरण महत्वाचे होते अनेक समकालीन विचारवंतांनी समाज सुधारक समाजाचे कल्याण आणि प्रगती या संदर्भात बोलत होते लिहित होते पण समाजहित म्हणजे नेमके कोणाचे हित हा मतभेदाचा आणि महत्वाचा मुद्दा होता समाज हित म्हणजे उच्च हित की पीडित 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 पतितांचे दीनदलितांचे हित उच्च आणि शुद्रती शुद्रांचे हित धनिकांचे आणि श्रमिकांचे हित सारखे असू शकत नाही ज्याला आपण समाजी व्यापक पण संदिग्ध संज्ञा देतो तो वस्तुत दुभंगलेला आहे शोषक आणि शोषित असे त्याचे दोन भाग पडलेले आहेत शेतकरी हा समाजाचा कणा तो सर्वांचा पोशिंदा पण तो सावकारी पाशात अडकलेला आहे सावकारशाही भिक्षुकशाही आणि नोकरशाही यांनी तो नाडला गेला आहे दीनदलित आणि स्त्रियांना तळागाळात लोटून देणारी वर्णव्यवस्था धर्मशास्त्राने ईश्वरप्रणित आणि अपौरुषेय मानली गेली शूद्र अतिशुद्रांना कोणी कैवाय नाही असे ज्योतिबांनी घडलेले विदारक समाज दर्शन त्या ठिकाणी आहे या युग पुरुषाने कालचक्राला कलाटणी देण्याचा निर्धार केला कालचक्र जर असेच फिरत राहिले तर रंजल्या गांजलेल्या जीवांचा अंत घडेल दलितांच्या गळ्यातील मडकी कमरेच्या डहाळ्या गावकुसाबाहेरचे जिने तसेच राहील शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा लिलाव होत राहील कर्जाची परतफेड न झाल्यामुळे मुनिमांपुढे उनवे राहून चापकांचा मार खावा लागेल वैधव्याच्या नरकात खितपत पडलेल्या उच्चवर्णीय कुटुंबातील मुलींचे केशोपण घडतच राहील आत्महत्येच्या खाईत त्यांना जीवाचा जोहार करावा लागेल माजोरी लोक मजुरांना सक्त मजुरी घडवतील श्रमिक भुके कंगाल राहतील विद्यार्थ्याने निर्माण केलेल्या जगाची दुर्दर्शा करणे म्हणजे देवाचा संसार उधळून लावणे होय ज्योतिबा पराकाष्ठेंचे आस्तिक होते पण अंधश्रद्धा नव्हते देव मानत होते पण देव भोळे नव्हते देव आणि माणूस यांना जोडणारा पुरोहित नावाचा मध्यस्थ त्यांना मान्य नव्हता देवाच्या नावाने माजवलेले देहारे अंगारे धुपारे नवस आणि सायास पोथ्या आणि पुराणे हा केवळ कचरा आहे सामाजिक आरोग्याची हानी करणारी ही शुद्ध दलदल आहे असे ज्योतिबा मानत म्हणत टाओ फोडून सांगत ज्योतिबा चाळीस वर्ष चंदनासारखे झिजले त्यांनी प्रवास केला व्याख्याने दिली लेख लिहिले स्वातंत्र्य समता लोकशाही विज्ञान इहवाद या आधुनिक जीवनमूल्यांची रुजवण ज्योतिबांनी केली सर्व धर्म समभावाची वार्ता करणाऱ्या आधुनिकांना ज्योतिबांनी फार फार मागे टाकले विवेकानंदांच्या विश्वधर्म कल्पने एवढेच उतुंग ज्ञानदेवांच्या पसायदाना एवढीच परममंगल अशी धर्मकल्पना ज्योतिबांनी जगापुढे ठेवली ज्योतिबा म्हणतात माणसाला धर्म हा जन्माने न मिळता त्याला तो स्वतःच्या बुद्धीने स्वीकारता आला पाहिजे एकाच कुटुंबात कोणी हिंदू कोणी मुसलमान होईल कोणी शीख वा ख्रिश्चन होईल एकाच आड्याखाली राहणारी आणि एकाच आईच्या दुधावर पोचलेली चार भावंडे चार भिन्न धर्माचा अंगीकार करूनही एकत्रित राहू शकतील ज्योतिबांची ही धर्म मीमांसा उदात्तरम्य असूनही धर्मवेडे जग ती स्वीकारणार नाही स्वत फुले आचार शुद्ध जीवन जगणारे थोर पुरुष होते त्यांनी आयुष्यात अपत्य लाभ त्यांना घडला नाही त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला हा मुलगा कोणाचा होता काशीबाई नातू या नावाच्या शेणवी ब्राह्मण विधवेचा विवाह बाह्य संबंध संबंधातून जन्माला आलेला तो एक पुत्र होता हे लोकोत्तर जगाच्या इतिहासात कोणी दाखवले असेल काय या महात्म्याचे अनुकरण महात्म्याखेरीस अन्य कोणी पामर करू शकेल काय जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे मग महंतलीला स्वभावे अंगी बाणे या समर्थ वचनाची सार्थकता सिद्ध करणारा हा सत्पुरुष बोले तैसा चाले या कोटीतील होता नैसर्गिक मोहला बळी पडणाऱ्या बालविधवांना त्यांच्या अपत्यासह उघडपणे संरक्षण देणारा तशा आशयाचे जाहीर फलक स्वतःच्या नावाने लावणारा असा दैदिक दैदिप्यमान चारित्र्य चक्रवर्ती महात्मा या उपाधीने गौरवला गेला तर त्यात विशेष ते काय अस्पृश्यांसाठी फुल्यांनी काढलेली शाळा ही त्या प्रकारची भारतातील पहिली शाळा होती मुलींसाठी त्यांनी चालवली शाळा अशीच अपवादभूत होती सर्व जाती धर्माच्या मुलींना प्रवेश देणारी एकमेव ती शाळा होती स्त्री जीवनात होणारे अन्याय ब्राह्मण कुटुंबात अधिक प्रमाणात आढळत होते महात्मा फुले यांनी केशवपणाविरुद्ध चळवळ उभी केली नाभिकांना संघटित करून निष्ठूर सनातन्यांना नामोहरम केले केवळ पैशाच्या आसक्तीने फुल्यांवर चाल करून आलेल्या मारेकऱ्यांना ते म्हणाले मला मारून तुम्ही सुखी होणार असेल तर माझी तयारी आहे तुमच्यासाठी मी मरतो आहे आता तुमच्या हातून मरतो हे ऐकून सदगतीत झालेल्या मारेकऱ्यांनी फुल्यांचे पाय धरले असा हा दिग्विजय देवी गुणसंपदेचा पुरुषच करू शकतो महात्मा फुल्यांच्या नावाने एक कृषी विद्यापीठ शासनाने स्थापन केले हरित क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या फुल्यांनी तेव्हा सुचवले होते नद्यांवर धरणे बांधा पाणी आडवा वळवा शेतकऱ्यांकडे न्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा त्यांना बी बियाणे औद अवजारे पुरवा उत्तम शेती करणाऱ्यांना बक्षिसे द्या उत्कृष्ट जनावरांची पैदास करा शिवस्मारकाची मूळची कल्पना फुल्यांची रायगडावरील हे समाधी स्थान शोधून प्रथम काढले ते फुल्यांनी आडरानात काट्या कुट्यात वारुळाच्या वर्तुळात दडलेले गाडलेले हे तीर्थक स्थान ज्योतिबांनी शोधून काढले महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताची पहिली पूजा बांधली ती फुल्यांनी नंतरचे तोरण बांधले ते लोकमान्यांनी आपल्या समाजक्रांतीच्या स्वरूप देण्यासाठी फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहून सत्यशोधक समाजाची तत्वप्रणाली आणि आचारसंहिता सर्वांपुढे ठेवली हा ग्रंथ पुरा झाला आणि ज्योतिबांचा जीवनग्रंथ आटोपला सर्व सुखांचे आगर तत्त्वांचे माहेर अशा सत्याचा हा संशोधक उपासक मागे सत्यधर्माची संहिता ठेवून गेला सत्तावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदची रात्र हा निर्वाण प्रहर ठरला सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखन घडले तेव्हा ज्योतिबा विकलांग झाले होते त्यांना अर्धंग वायू झाला होता या समाज पुरुषाने आपल्या डाव्या हाताने हे पुस्तक लिहून काढले आसन्न मरणस्थितीत समाज कल्याणाचे स्वप्न पाहणारा हा पुरुषोत्तम पंडितांच्या जगात उपेक्षित राहिला पण दलितांचा तो देव झाला